पावसाळ्यात बाहेरील उघड्यावरील तळलेले पदार्थ खाणं तसेच हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत असं सांगण्यात येतं. पण यामागचं कारण काय असेल, चला जाणून घेऊयात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला कायम दिला जातो, पण पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणं टाळावं असं बोललं जातं. नक्की यामागचं कारण काय आहे ते समजून घेऊयात. भाज्यांमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव असतो. हिरव्या भाज्या पाणीदार जमिनीत उगवतात. पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्याने अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, बुरशी, कीटक यांच्या वाढीसाठी हे वातावरण अनुकूल असतं. तर इतर ऋतूत सूर्यप्रकाशामुळे हे बॅक्टेरिया बुरशी नष्ट होतात, पण पावसाळ्यात सूर्यप्रकाश तसा कमी असतो. त्यात हे बॅक्टेरिया उघड्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने हे बॅक्टेरिया शरीरात गेल्यास अनेक आजार होण्याचा धोका असतो. यात तुम्हाला प्रामुख्याने पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यात प्रामुख्याने पालक, मेथी, फ्लॉवर, कोबी, ब्रोकोलींसारख्या हिरव्या भाज्या खाणं टाळाव्यात. या भाज्यांमध्ये बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाणं टाळावं. तुम्ही जर पावसाळ्यात या भाज्या खाल्ल्यात तर पचन क्रियेवर परिणाम होऊ शकतो. आणि जर भाज्या खायच्याच असतील तर त्याची खबरदारी कशी घ्यायची तेही जाणून घेऊयात. पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणारच असाल तर त्या शिजवताना काही गोष्टी तुम्ही फॉलो करायला हव्यात. उदाहरण द्यायचं झाल्यास स्वयंपाक करण्यापूर्वी गरम पाण्यात मीठ किंवा व्हिनेगर घालून भाज्या धुवून घ्या. तसेच भाज्या वाफेवर शिजवून घ्या. असं केल्याने भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया नष्ट होतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा. Yeah.